नमस्कार, प्रहार टीव्ही च्या फेस टू फेस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। फेस टू फेस कार्यक्रमात समाजावर प्रभाव टाकणाऱ्या विविध व्यक्तिमत्वांचं आपण इंटरव्ह्यू घेत असतो। आज आपल्या सोबत आहेत हिंगोली येथील माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर साहेब। आपण त्यांच्याकडून विविध पैलूवर प्रकाश टाकून घेऊया। भाऊ, आपलं स्वागत आहे प्रहार टीव्ही मध्ये। नमस्कार। सर्वप्रथम तर आता मार्केट कमिटीची निवडणूक जी आहे ती अगदी तोंडावर येऊन ठेपलेली आहे, तर आपली कशी रणनीती असणार आहे? मार्केट कमिटीच्या निवडणुका आघाडीनं सोबत लढायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध कशी होईल या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत। बहुतेक ही निवडणूक येत्या 20 तारखेपर्यंत सर्वजण बसून बिनविरोध करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत। जर बिनविरोध नाही झाली तर तुमचं पुढचं नियोजन काय असणार आहे? बिनविरोध काँग्रेसचे पूर्ण या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेतच, सोबत आघाडी आमच्या आहेच आणि त्यामुळं काही अवघड निवडणूक जाणार नाही याची मला खात्री आहे। बरं, नुकतंच नरसिंह नामदेव संस्थानची विश्वस्तची निवड झाली आहे, त्यात आपलंही नाव आहे, त्याबद्दल तुमचं भविष्याचं काय नियोजन असणार आहे नरसिंह नामदेव मंदिर विकासासाठी या परिसरातल्या विकासासाठी? संत नामदेवाचं नाव आपण पाहतो, भारतातच नाही तर जगामध्ये सुद्धा बाहेरसुद्धा देशामध्ये गेलेलं आहे आणि हे संत नामदेवाचं मंदिर चांगल्या रीतीनं एक पर्यटनस्थळ झालं पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हायला पाहिजे होते। त्या प्रमाणात झाले नाही म्हटलं तर अवघड ठरणार नाही। इथून पुढं या ठिकाणी कोर्टाच्या आदेशामुळे या ठिकाणी 14 विश्वस्तांची त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे। बॉयलरच्या घटनेप्रमाणे त्या ठिकाणी तहसीलदार हे पदसिद्ध त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत आणि सचिव आणि उपाध्यक्ष असे दोन पदाची कालच निवडणूक झाली आणि त्यामध्ये भिकाजी महाराज कीर्तनकार आणि हे उपाध्यक्ष झाले आणि द्वारकाशेर सरडा यांना आम्ही सचिव त्या ठिकाणी सगळ्यांनी केलं की जे जास्त करून वेळ त्या ठिकाणी देऊ शकतील असे माणसं आम्ही त्या ठिकाणी पदावर बसवले आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या भाविकाची सोय चांगली व्हावी, येणाऱ्या भाविकाला हे पर्यटनस्थळ वाटलं पाहिजे आणि विशेष करून नामदेवाला आपण पाहतो की पंजाबमध्ये फार लोक मानतात, पंजाबचे सुद्धा बरेचसे लोक या ठिकाणी येतात आणि पंजाबी लोक जे बाहेर देशामध्ये आहेत ते सुद्धा नरसिंह नामदेवला आल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणून याचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत। नामदेव महाराजांच्या मंदिरांच्या विश्वस्तामध्ये बराच वाद झालेला होता, तो त्या वादाचे पडसाद किंवा म्हणावं किंवा परिणाम म्हणा या विश्वस्तांवर किंवा मंदिराच्या विकासावर होणार आहे का? माघा वाद होताच त्यांच्यामध्ये दोन गटामध्ये चांगलाच वाद त्या ठिकाणी होता। काही प्रकरणंसुद्धा कोर्टामध्ये झालेली आहेत, एकमेकावर केसेससुद्धा झालेले आहेत, मग ते बांधकाम समितीच्या बाबतीमध्ये असो ते मागील अध्यक्षाच्या बाबतीमध्ये असो विविध त्या ठिकाणी एकमेकावर केसेस त्या ठिकाणी झालेले आहेत। म्हणूनच या वादातूनच त्या ठिकाणी कोर्टाने निर्णय दिला आणि सहायक धर्मदायुक्त औरंगाबाद यांनी त्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 144 फॉर्ममधून हे 14 लोक त्या ठिकाणी विश्वस्त म्हणून नियुक्ती केलेली आहेत। भाऊ, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे असं खूप दिवसापासून चर्चा आहे, हे केव्हाही लागू शकते, तर काँग्रेस पक्षाची हिंगोली जिल्ह्यामध्ये तयारी कशी आहे? मला वाटत नाही लवकर लागतील म्हणून, आणि याचं कारण आपण पाहतो की निवडणुका सारख्या पुढे ढकलल्या जातात, कुठेतरी आरक्षणच्या बाबतीमध्ये असो वेगवेगळ्या बाबतीमध्ये पहिल्यांदा घडतं आहे। बरं, काय कारण आहे, काय लागणार नाही लवकर? खाता ते जास्त शासन देऊ शकेल त्या बाबतीमध्ये उत्तर, आणि शासनानं ताबडतोब घ्यायला पाहिजे। महाराष्ट्र शासनानं जशा आपण आमदारकीच्या निवडणुका वेळेवर घेतो, खासदारकीच्या निवडणुका वेळेवर घेतो, म्हणजे स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका का लवकर नको? स्थानिक स्वराज्याच्या जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या जर निवडणुका लवकर जर झाल्या तर लोकांचे प्रश्न सुटण्याकरता फार मोठी मदत त्या ठिकाणी होते आणि लोकांचे प्रश्न पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील याच्यावर लोकांचे प्रश्न जास्त नसतातच आणि म्हणून ह्या दोन निवडणुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या झाल्या, त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या झाल्या, शहरातल्या लोकांचे प्रश्न कुठे असतात? नगरपालिकेमध्ये सर्टिफिकेट आणायचं नगरपालिकेमध्ये,
घर बांधकाम करायचं नगरपालिकेमध्ये, पाण्याचा प्रश्न नगरपालिकेमध्ये, मग या निवडणुका शासनाने लवकर घ्यायला पाहिजे. आणि जर निवडणुका लवकर घेतल्या तर काँग्रेस पक्षाची या ठिकाणी स्वबळावर लढण्याची पूर्ण ताकद त्या ठिकाणी आहे. काँग्रेस पक्ष स्वबळावर सुद्धा लढेल आणि पक्षश्रेष्ठीने जर सांगितलं की आघाडी सोबत लढायचं तर पक्षश्रेष्ठीचा आदेश आम्हाला मान्य राहील. बरं, आता एका वर्षानंतर ही खासदारकीची निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, तर आपली इच्छा आहे खासदारकी लढवण्याची? नाही, खासदारकी लढण्याची इच्छा नाही. खासदारकी वास्तविकता 1999 पासून त्यावेळेस शंकरराव साहेब असोत, विलासराव देशमुख साहेब असोत, पहिली निवडणूकच मला खासदारकीची लढा म्हणून म्हटले होते. पण मी सांगितलं की नाही, मी खासदारकी लढत नाही, मी आमदारकी लढतो. आणि आमदारकी वास्तविक पाहता आपण पाहिलं असेल या मतदारसंघामध्ये की ज्यावेळेस फक्त एकटा काँग्रेस पक्षच होता, काँग्रेस पक्ष एकटा असताना आणि इतर पक्ष अस्तित्वातच नव्हते, तरी पण विचार करण्याची गरज नव्हती की केंद्रामध्ये कोण येईल आणि महाराष्ट्रामध्ये कोण येईल, काँग्रेसच येणार. अशा काळातसुद्धा या हिंगोली विधानसभा मतदारसंघानं काँग्रेसचा दुसऱ्यांदा कधी आमदार दिला नाही. मात्र अशा या परिस्थितीमध्ये मोठमोठे पक्ष निर्माण झाले, इतकं असतानासुद्धा हिंगोली विधानसभा मतदारसंघाने मला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा या ठिकाणी आमदार होण्याची संधी या ठिकाणी दिली की जे कधी इतिहासात घडलं नाही ते लोकांनी या ठिकाणी घडून दाखवलं आहे. बरं, मग विधानसभेची निवडणूक कशी बघता तुम्ही, तयारी कशी चालू आहे आपली? विधानसभेची निवडणूक आपण पाहिलं, गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये स्वच्छ राजकारण देण्याचं काम मी केलं. दिलेला शब्द कधी मी टाळणार नाही आणि या बाबतीमध्ये मी जे बोलतो ते करून दाखवतोच हे लोकांना सुद्धा माहिती आहे. ठीक आहे, मधल्या काळामध्ये काही लाटा वगैरे आल्या असतील, पण निश्चितपणे यावेळेस लोक माझ्या पाठीशी राहतील आणि खऱ्याला साथ देतील याची मला खात्री वाटते. या सत्तेच्या दिवसामध्ये राजकारण बदलत गेलेलं आहे. आपण पहिल्यांदा 1999 आमदार झाले आणि आज 2023 आहे, तर किती फरक पडला या 22 वर्षामध्ये? मी जेव्हा आमदार होतो तो तेव्हा 58,000 मताच्या वर कधीच गेलो नाही, आणि आता पडलो तर 75,000 मतावर पडलो. म्हणजे माझं लोकमत कमी झालं नाही, माझं लोकमत दिवसेंदिवस वाढत आहे, म्हणून माझ्या मतदाराची संख्या वाढते, म्हणून मला 75,000 यावेळेस मतं पडले. आणि आता म्हणून मला वाटते यावेळेस लोक निश्चितपणे निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. तर हे होते हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगाव गावकर साहेब. या 2024 निवडणुकीत हिंगोली विधानसभेची जनता यांना निश्चित निवडून देणार अशी यांना खात्री आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली.